लास्ट लेक्चरला आपण एक ऍप्लिकेशन बघून राहिलो होतो, ज्यामध्ये बिल्डिंग डायनामिक फॉर्मॅट रन टाइम असा तो टॉपिक होता आणि आपण एक फॉर्म डिझाईन केला होता आणि त्याच्याशी रिलेटेड कोडिंग करत होतो आपण. त्यामध्ये काही एरर्स होत्या, त्या एरर आज रिमूव्ह झालेल्या आहेत. आपल्याला ते बघायचं आहे ते प्रोग्राम कशा पद्धतीने रन करतो. कन्सेप्ट असा होता की काही कंट्रोल्स हे आपल्याला रन टाईम लागतात आणि काही कंट्रोल्स लागत नाही. ठीक आहे, काही कंट्रोल्स आपल्याला यूजफुल राहतील, काही यूजफुल राहणार नाही. तर कुठले कंट्रोल रन टाईम शो करायचे आणि कुठले कंट्रोल हाईड करायचे, किंवा शो आवश्यक कंट्रोल शो झाले पाहिजे आणि बाकीचे हाईड झाले पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या गरजेनुसार कमी जास्त कंट्रोल्स आपल्या फॉर्मवरती ॲड किंवा रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट होता बिल्डिंग डायनामिक ॲप्लिकेशन ॲट रन टाईम. बघा, काल आपण काय मिस्टेक केली होती, आपण इथं 505 कंट्रोल घेतले होते. 505 कंट्रोल घ्यायचे नाही आहे आपल्याला, फक्त डिझाईनमध्ये एक कंट्रोल घ्यायचा आहे, एक लेबल आणि एक टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, हा लेबल 1 आपण इथं घेतला. ठीक आहे, आणि हा टेक्स्ट बॉक्स आपण इथं घेतला. ठीक आहे, लेबल आणि टेक्स्ट बॉक्स लेबलच्या यांच्या इंडेक्स प्रॉपर्टी 0 सेट करायच्या. लेबल 1 ची इंडेक्स प्रॉपर्टी आपण सेट केली 0, याची इंडेक्स प्रॉपर्टी 0 सेट करायची आहे. ठीक आहे, आणि टेक्स्ट बॉक्सची पण इंडेक्स प्रॉपर्टी 0 सेट करायची आहे. ठीक आहे, यानंतर या लेबल 1 ला नाव द्यायचं आहे लेबल्स. लेबल 1 ला नाव द्यायचं आहे लेबल्स, LABELS लेबल्स. ठीक आहे, आणि टेक्स्ट बॉक्सला नाव द्यायचं आहे टेक्स्ट बॉक्सेस. टेक्स्ट बॉक्सला काय नाव द्यायचं आहे, टेक्स्ट बॉक्सेस नेम प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे, लेबलला नाव दिलं आपण लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सला नाव दिलं टेक्स्ट बॉक्सेस. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्सेस. यानंतर याच्या दोघांच्याही विजिबल प्रॉपर्टी ज्या आहे त्या आपण विजिबल प्रॉपर्टी दोघांच्याही विजिबल प्रॉपर्टी काय करून टाकायच्या, फॉल्स करायच्या. विजिबल फॉल्स करायच्या म्हणजे रन टाईम सुरुवातीला हे कंट्रोल्स आपल्याला दिसणार नाही. दोघांच्याही टेक्स्ट बॉक्सची आणि आपल्या लेबलची विजिबल प्रॉपर्टी काय करायचे, फॉल्स करायचे. ठीक, आपण फॉल्स करून टाकले. ठीक, आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याचं कंट्रोल ॲरे तयार होणार आहे. कमांड बटन घेतली आपण शो नावाची, हे लेबल्स थोडे वर ठेवले आपण, कारण याच्यानंतर आपल्याला आपल्याला आवश्यक किती कंट्रोल्स आहेत, 5. आपण घेतले किती, 1. आपल्याला कंट्रोल ॲरेच्या साह्याने आपल्याला रिक्वायर्ड कंट्रोल जे आहेत ते रन टाईम आपल्याला तिथं पॉप्युलेट करायचे आहे. ठीक आहे, आपल्या जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा आपल्याला तिथं तसे 5 कंट्रोल्स काय करायचे आहे, पॉप्युलेट करायचे आहे. ठीक, त्यामुळे आपण कंट्रोल ॲरेमध्ये सध्या तरी एकच एलिमेंट घेतलेला आहे. आता कंट्रोल ॲरे तयार होणार आहे आणि ॲरे आहे म्हणून त्याची इंडेक्स प्रॉपर्टी आपण सुरुवातीला 0 सेट केलेली आहे. पुढे त्याच्या व्हॅल्यू त्यानुसार एक एक वाढत जातील. ठीक, बघा ह्या प्रोग्राममध्ये आपण काय काय केलं, डिझाईनमध्ये लक्षात आलं, एक लेबल आणि एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. लेबलची नेम प्रॉपर्टी सेट करायची आहे लेबल्स, LABELS, आणि टेक्स्ट बॉक्सची नेम प्रॉपर्टी सेट करायची आहे टेक्स्ट बॉक्सेस. ओके, का, कारण हे कंट्रोल ॲरे आहेत आणि आपल्याला त्याचा यूज कोडिंगमध्ये करायचा आहे. लेबलचं नाव सेट केलं लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सचं नाव केलं टेक्स्ट बॉक्सेस. एक कमांड बटन आपण घेतली, यानंतर लेबलची आणि टेक्स्ट बॉक्सची इंडेक्स प्रॉपर्टी आपण 0 सेट केली आणि लेबल आणि टेक्स्ट बॉक्सची विजिबल प्रॉपर्टी आपण फॉल्स करून टाकली. यामुळे काय होणार, जेव्हा आपण त्याला रन करू तेव्हा फॉर्मवरती आपल्याला सुरुवातीला कुठलाच कंट्रोल दिसणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा कधी आपण शो बटनला क्लिक करू तेव्हा आपल्याला रिक्वायर्ड कंट्रोल्स आपल्या फॉर्मवरती दिसले पाहिजे. ठीक आहे, जेवढे टेक्स्ट बॉक्सेस आपल्याला पाहिजे, आपल्याला 5 टेक्स्ट बॉक्सेस पाहिजे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, सिटी, पिन, है ना, आणि 5 आपल्याला लेबल्स पाहिजे आहे. ठीक, तर त्यानुसार आपल्याला ते टेक्स्ट बॉक्स आणि लेबल्स तिथं दिसणार आहेत. ठीक आहे, अजून एक, ह्या टेक्स्ट बॉक्सची टेक्स्ट प्रॉपर्टी आपण क्लिअर करून टाकली. टेक्स्ट प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट इथं टेक्स्ट 1 असणार आहे, ते आपण काढून टाकलं इथनं. ठीक आहे, आता या डिझायनिंगशी रिलेटेड कोडिंग आपल्याला करायचंय. आपण कोडिंग करतोय, बघा आपण काय केलं, कॅप्शन्स नावाचा एक ॲरे घेतला ज्याची साईज ज्याचा टाईप जो आहे तो आहे स्ट्रिंग टाईपचा. साईजेस नावाचा एक व्हेरिएबल ॲरे आपण घेतला ज्याची साईज आहे 10 आणि टाईप आहे इंटीजर. ओके, यानंतर कॅप्शन्स 1 म्हणजे ॲरे मधला पहिला एलिमेंट आपण घेतला फर्स्ट नेम, ॲरे मधला सेकंड एलिमेंट घेतला लास्ट नेम, थर्ड घेतला ऍड्रेस, फोर्थ घेतला सिटी आणि फिफ्थ घेतला पिन.
त्यानंतर साइजेस अरे मधला पहिला एलिमेंट ची साइज आपण घेतली 20, सेकंड ची घेतली 20, थर्ड ची घेतली 50, थर्ड फोर्थ ची घेतली 20 आणि फिफ्थ ची घेतली 6. ओके, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लूप घ्यायचा आहे आणि त्यानुसार रिक्वायर्ड जे काही आपले कंट्रोल्स आहेत ते प्रिंट करायचे आहेत. बघा, आपण फॉर लूप घेतला, फॉर आय इक्वल्स टू 1 to 5. आपण लोड दोन जे ॲरे आपण घेतले होते, जे फंक्शन्स आपल्याला दाखवायचे आहेत ते आपल्याला लोड करायचे आहे. बघा, लोड लेबल्स ऑफ आय, लेबल्स हे बिल्ट इन फंक्शन आहे. या बिल्ट इन फंक्शनला आपण कॉल करतो, बिल्ट इन ॲरेला आपण कॉल करतो आहे, त्याला लोड करून ठेवलं आहे. लोड केलं म्हणजे काय झालं, तो ॲक्टिवेट झाला. त्याच्यानंतर टेक्स्ट बॉक्सेस नावाचं फंक्शन आपण लोड केलं. ठीक आहे, हे जे फंक्शन्स आहेत हे आपण जे नावं दिलेले आहेत लेबल्सचे आणि टेक्स्ट बॉक्सेस ते सेम असले पाहिजे, लक्षात घ्या. लोड लेबल्स आणि लोड टेक्स्ट बॉक्सेस ऑफ आय. ठीक आहे, आय साठी आपण दोघांनाही लोड करून टाकले. यानंतर लेबल्स ची टॉप पोझिशन जी आहे, लेबल्स ऑफ आय ची टॉप पोझिशन जी आहे ती काय सेट केली आपण बघा. लेबल्स ऑफ आय म्हणजे फर्स्ट जो लेबल असणार आहे त्याची टॉप पोझिशन काय राहणार, तर लेबल्स ऑफ आय मायनस वन त्याच्या मागचा एलिमेंट, आय मायनस वन म्हणजे 0 नावाचा पहिला जो आहे त्याची इंडेक्स प्रॉपर्टी आपण 0 करून ठेवलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानुसार रिलेटिव्हली काय होणार, लेबल्स ऑफ आय मायनस वन डॉट टॉप तो जिथं आहे याच्या आधीचा एलिमेंट जिथं आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट पुढं, ठीक आहे, इंटू 1.5 इंटू लेबल्स ऑफ 0 डॉट हाईट. लेबल झिरोची जी हाईट आहे त्याच्या 1.5 पट दूर खाली काय होणार आहे, टॉपला आपल्याला काय दिसणार आहे, आपला सेकंड एलिमेंट दिसणार आहे, ही त्याची पोझिशन असणार आहे. लक्षात, टॉप पोझिशन म्हणजे टॉप म्हणजे त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट जो लेफ्ट मोस्ट कॉर्नर असतो तो असतो त्याचा सुरुवातीचा 0-0 कॉर्नर. ठीक आहे, या कॉर्नर पासून चालू होतो, तिथून चालू झाल्यानंतर त्याची टॉप पोझिशन आपण त्याच्या रिलेटिव्हली म्हणजे मागच्या कंट्रोलच्या रिलेटिव्हली आपण सेट करतो आहे. लेबल्स ऑफ आय डॉट टॉप इक्वल्स टू लेबल्स ऑफ आय मायनस वन डॉट टॉप इंटू 1.5 इंटू लेबल्स 0 डॉट हाईट. ठीक आहे, लेबल 0 जे आहे त्याच्यानुसार त्याच्या 1.5 पट हाईटनी पुढे पुढे तो वाढत जाईल, म्हणजे प्रत्येकामध्ये 1.5 पट जे डिफरन्स आहे तो पुढे पुढे खाली खाली वाढत जाईल आणि त्यानुसार ते लेबल आपल्याला दिसतील. त्यानंतर त्याची लेफ्ट पोझिशन सेट करायची आहे, म्हणून लेबल्स ऑफ आय डॉट लेफ्ट काय केलं आपण, लेबल्स 0 डॉट लेफ्ट. लेफ्ट पोझिशन जी आहे ती सारखीच राहणार सगळ्यांसाठी, कारण आपल्याला लेफ्ट अलाइन दाखवायची आहे. सगळे एका खाली एक व्यवस्थित जिथून चालू होतं लेफ्ट साईडनं त्याच ठिकाणावरून सगळे चालू झाले पाहिजे. हां, त्याच्यामुळे आपण त्याची जी लेफ्ट प्रॉपर्टी आहे ती आपण सेट केली. लेबल्स ऑफ आय डॉट लेफ्ट इक्वल्स टू काय राहणार, लेबल्स ऑफ 0 डॉट लेफ्ट, म्हणजे त्याच्यानुसार ती व्हॅल्यू लेफ्ट पासून चालू होईल. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स साठी तेच केलं आपण, टेक्स्ट बॉक्स ऑफ आय डॉट टॉप इक्वल्स टू काय राहणार, तर आय मायनस 1 डॉट टॉप इंटू 1.5 इंटू टेक्स्ट बॉक्स ऑफ 0 डॉट हाईट. ठीक आहे, लेबलची जशी सेट केली तशीच आपण टेक्स्ट बॉक्सची सेट केली, मागच्या टेक्स्ट बॉक्सनुसार त्याची रिलेटिव्ह पुढची जी टॉप पोझिशन आहे ती चालू होईल. आणि तसंच टेक्स्ट बॉक्सची लेफ्ट प्रॉपर्टी जी आहे ती टेक्स्ट झिरोच्या लेफ्ट प्रॉपर्टीनुसार राहील. ठीक, म्हणजे टेक्स्ट झिरो जिथं ठेवलेला आहे बघा, हा लेबल 0 आणि हा टेक्स्ट 0, यानुसार लेबल 0 पुढचा जो एलिमेंट आहे तो याच्यानुसार समोरची पोझिशन घेईल आणि टेक्स्ट बॉक्स जो आहे तो याच्यानुसार समोरची पोझिशन घेईल. ठीक आहे, अशानुसार 1.5 च्या फरकानं पुढे पुढे ते वाढत जाणार आहे. ठीक आहे, ते आपण सेट केलं त्याच्यामध्ये. यानंतर हे आपण काल लिहिलं नव्हतं, हे लिहिणं आवश्यक आहे, नाहीतर आपल्याला फक्त एकच कंट्रोल दिसेल, बाकीचे दिसणार नाही. ठीक, तर ह्या दोघांमध्ये या 4 लाईनमध्ये आपण काय केलंय, आपण त्यांच्या फक्त पोझिशन फॉर्मवरती कुठं दिसणार आहे ते आपण सेट केलं. ओके, त्यानंतर लेबल्स ऑफ आय डॉट कॅप्शन, पहिलं जे लेबल आहे त्याचं कॅप्शन आपण सेट केलं, कॅप्शन ऑफ आय म्हणजे पहिल्याला पहिलं, कॅप्शन ऑफ आय म्हणजे पहिल्याला कॅप्शन 1 सेट होईल फर्स्ट नेम, दुसऱ्याला कॅप्शन 2 सेट होईल लास्ट नेम, असं करत करत 5 वेळा चालणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर लेबल्स ऑफ आय आपण व्हिजिबल करून टाकला आणि टेक्स्ट बॉक्सेस ऑफ आय आपण व्हिजिबल करून टाकला, जे आपण फॉल्स केले होते ज्यांची व्हिजिबल प्रॉपर्टी ती आता आपण ट्रू केली, कारण एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला ते शो झाले पाहिजे असं वाटतं. ठीक आहे, तर ते शो केले आपण आणि इथनं नेक्स्ट होणार, म्हणजे काय होईल, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 आहे, 1 साठी एक्झिक्यूट होईल लेबल्स ऑफ 1, टेक्स्ट बॉक्स ऑफ 1, टेक्स्ट बॉक्स ऑफ लेबल्स ऑफ आय जो आहे त्याची टॉप पोझिशन काय सेट होणार, तर लेबल्स ऑफ 0 डॉट टॉप इंटू 1.5, ठीक आहे, जी काही आहे त्याच्या हाईटनुसार सेट होणार. त्यानंतर लेफ्ट काय सेट होणार, त्याच्यानुसार सेट होणार लेबल 0 च्या नुसार, तर हे त्याची पोझिशन सेट होईल आणि नंतर
हे कोड एक्झिक्यूट होत जाणार आहे, त्याला कॅप्शन सेट होणार, त्याची विजिबल प्रॉपर्टी टू ट्रू होणार आणि ह्यानुसार आपल्याला ते दिसायला लागेल. तर मी याला रन करतो, बघा मी याला रन केला. सुरुवातीला रन केल्यानंतर आपल्याला काहीच दिसणार नाही, कारण आपण सगळे काय करून ठेवलेले आहे, इनविजिबल करून ठेवलेले आहे. विजिबल प्रॉपर्टी आपण फॉल्स केलेली आहे, कोणाची, लेबलची आणि टेक्स्ट बॉक्स. आता मी या बटनला क्लिक करतो, बटनला क्लिक केलं की काय होणार आहे, मला 5 टेक्स्ट बॉक्सेस आणि 5 लेबल दिसायला पाहिजे. मी क्लिक केलं, बघा दिसत आहे. फर्स्ट नेम लेबलमध्ये पहिलं लेबल जे आहे ते आहे फर्स्ट नेम, नेक्स्ट लेबल जे आहे ते लास्ट नेम, थर्ड आहे सिटी, थर्ड आहे ऍड्रेस, नेक्स्ट आहे सिटी आणि नंतर आहे पिन. ठीक आहे, झालं त्या रिलेटिव्ह ते आले. त्यानंतर इकडं टेक्स्ट बॉक्स, पहिला टेक्स्ट बॉक्स आला, दुसरा टेक्स्ट बॉक्स आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. ठीक आहे, बरोबर. लेफ्ट बघा, लेफ्ट साईडनी ते एका खाली एक आलेले आहे, कारण आपण लेफ्ट जी आहे ती टॉपनुसारच सेट केलेली आहे, इक्वल्स केला आहे आपण. लेबल झिरोच्या नुसार त्याची लेफ्ट प्रॉपर्टी सेट केली आणि टेक्स्ट बॉक्स झिरोनुसार आपण टेक्स्ट बॉक्सची लेफ्ट प्रॉपर्टी सेट केली. ठीक आहे, आता हाईटमध्ये आपण 1.5 डिफरन्स ठेवला होता टॉपमध्ये, बघा प्रत्येकामध्ये तेवढा तेवढा डिफरन्स आहे, इक्वल डिफरन्स आहे ना. तर अशा पद्धतीनं ते आपण व्यवस्थित अलाईन केले रन टाईम. आता तुम्ही जसं प्रोग्रामिंग बाकीचं करायचं आहे त्यानुसार काही इनपुट द्यायचं आहे, काय द्यायचं आहे ते तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे, हे कंट्रोल्स आपण डायनॅमिकली काय करतो आहे, चेंज करतो आहे, म्हणजे फॉर्ममधले जे एलिमेंट्स आहेत किंवा फॉर्मचं जे डिझायनिंग आहे ते आपण रन टाईम डायनॅमिकली आपल्या रिक्वायरमेंटनुसार चेंज करतो आहे, हेच आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर हे डिझायनिंग म्हणजे हे त्याचं आउटपुट आणि हे त्याचं कोडिंग तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण फार महत्त्वाचा प्रोग्राम आहे. तुमच्या नोट्समध्ये, दिलेल्या नोट्समध्ये एका ठिकाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये हे 2-3 लाईन मिस झालेल्या आहेत, तर त्या 2-3 लाईनही ॲड करून घ्या आणि हे पूर्ण कोडिंगही तुमच्याकडे लिहून घ्या. ठीक आहे, हे डिझाईनमध्ये काय करायचं, फक्त एक लेबल घ्यायचं आहे आणि एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. ठीक आहे, टेक्स्ट लेबल वनची आणि टेक्स्ट बॉक्सची, लेबल वनची नेम प्रॉपर्टी काय सेट करायची आहे, लेबल्स, आणि टेक्स्ट बॉक्सची नेम प्रॉपर्टी काय सेट करायची आहे, टेक्स्ट बॉक्सेस. ठीक आहे, त्यानंतर लेबलची आणि टेक्स्ट बॉक्सची इंडेक्स प्रॉपर्टी काय करायची आहे, झिरो करायची आहे, आणि त्यानंतर लेबल आणि टेक्स्ट बॉक्सची विजिबल प्रॉपर्टी काय करायची आहे, फॉल्स करायची आहे. ठीक आहे, हे तर झालं स्टेप, आणि त्याच्यानंतर कोडिंग करायचं आहे शो बटनसाठी, हे अशा प्रकारचं. ठीक आहे, हे कोडिंग आणि ते डिझाईन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सर्वांनी कोडिंग नोट डाऊन करा, कोडिंग जे आहे ते तुमच्या नोट्समध्ये जे कोडिंग आहे त्याच्यापेक्षा डिफरंट आहे. झालं की मला सांगा. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, हा नंतर लिहून घेऊ शकता. सर मी फोटो पाठवला ग्रुपवर शिकायला. ठीक आहे, तर हे तुम्ही नंतर नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट तुमच्या ग्रुपवर शेअर केलेला आहे. ठीक, तर हा झाला आपला डायनॅमिक फॉर्म डिझायनिंगचा प्रोग्राम, रन टाईम डायनॅमिक फॉर्म डिझाईन करण्यासाठीचा प्रोग्राम. थर्ड युनिटमधला लास्ट बट वन हा कन्सेप्ट होता. यानंतर लास्ट कन्सेप्ट आहे, मी आता याला क्लोज करतो आहे ही ॲप्लिकेशन. लास्ट बट वन प्रोग्राम जे टॉपिक होता तो होता युझिंग डिझायनिंग रन टाईम फॉर्म. सर माझं राहिलं, स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे ग्रुपवरती, तुम्ही लिहून घ्या नंतर. आता लास्ट टॉपिक युनिट नंबर थर्ड मधला आपल्याला बघायचं आहे, इंट्रोडक्शन टू MDI फॉर्म्स. ठीक, एक स्टँडर्ड EXE ऍप्लिकेशन मी स्टार्ट करतो आहे, लक्षात घ्या. ते स्टँडर्ड EXE ह्या सगळ्या स्टेप लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला, काहीच नाही या टॉपिकमध्ये, थोडासा सिम्पल टॉपिक आहे. बाय डिफॉल्ट आपल्या ऍप्लिकेशनमध्ये SDI, आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते SDI ऍप्लिकेशन असतं आणि SDI फॉर्म असतो. हा जो फॉर्म आपल्याला दिसतो आहे फॉर्म वन, हा फॉर्म आहे SDI फॉर्म, सिंगल डॉक्युमेंट इंटरफेस फॉर्म. ठीक, पण आपल्याला पाहिजे आहे MDI फॉर्म. तर या फॉर्मवरती इथं राईट क्लिक करायचं आणि ॲड बटनला जायचं. बघा काय केलं मी,
एक स्टैंडर्ड ईएक्सी एप्लिकेशन ओपन केलं, मी पुन्हा क्लोज करतोय बघा. स्टैंडर्ड ईएक्सी एप्लिकेशन ओपन करायचं आहे. हे स्टेप्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. व्हिज्युअल बेसिक ओपन केलं, त्यानंतर हे स्टैंडर्ड ईएक्सी प्रोजेक्ट मी ओपन केलं. स्टैंडर्ड ईएक्सी प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, फॉर्म वन दिसणार आहे बाय डिफॉल्ट. या फॉर्म वनला काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि ॲड बटनवरती जायचं. ॲडमध्ये गेल्यानंतर ॲड करायचं आहे एम डी आय फॉर्म. ठीक आहे, इथं दिसतंय, इथं दिसतंय फॉर्म, एम डी आय फॉर्म, मॉड्यूल, क्लास मॉड्यूल, आहे ना, हे सगळं दिसतंय ना. याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ॲड करायचं आहे ॲड एम डी आय फॉर्म आणि याला ओपन म्हणायचं आहे. ठीक आहे, बघा आता असं केल्याबरोबर तुम्ही राईट साईडला पाहिलं असेल, फॉर्म वन आणि एम डी आय फॉर्म वन असे दोन फॉर्म्स आता दिसायला लागले, फॉर्म वन आणि एम डी आय फॉर्म वन. ठीक आहे, आता काय करायचं, आता फॉर्म वन सिलेक्ट करायचं, आपला पहिला फॉर्म, एस डी आय फॉर्म आपण ज्याला म्हणतो, आणि त्याची एम डी आय चाइल्ड प्रॉपर्टी. फॉर्म सिलेक्टेड असताना फॉर्म वन सिलेक्ट आहे सध्या, आहे बघा, हे ब्ल्यू स्ट्रिप दिसते ना, हा फॉर्म वन सिलेक्ट असताना कुठं जायचं, प्रॉपर्टीज विंडोमध्ये जायचं. प्रॉपर्टीज विंडोमध्ये गेल्यानंतर त्याची एम डी आय चाइल्ड ही प्रॉपर्टी जी आहे यम वरती असणार आहे. फॉर्म वन सिलेक्टेड असताना एम डी आय चाइल्ड प्रॉपर्टी ही सध्या फॉल्स असते. आपल्याला इथं काय करायचं आहे, ट्रू करायचे आहे. एम डी आय चाइल्ड प्रॉपर्टी ट्रू करायची. ठीक आहे, हे ट्रू केल्यानंतर प्रोजेक्ट वरती जायचं. प्रोजेक्ट जो आहे, या प्रोजेक्टला राईट क्लिक करायचं आणि त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रोजेक्ट वन प्रॉपर्टीज, या प्रॉपर्टीज मध्ये प्रोजेक्ट टाइप आणि स्टार्टअप ऑब्जेक्ट नावाचं ऑब्जेक्ट ऑप्शन असते. प्रोजेक्ट टाइप तर तेच राहू द्या, परंतु स्टार्टअप ऑब्जेक्ट जो आहे तिथं आता सध्या तुम्हाला दिसतंय फॉर्म वन, तिथं करायचं एम डी आय फॉर्म वन. स्टार्टअप ऑब्जेक्ट काय करायचं, एम डी आय फॉर्म वन. ओके, याला ओके करायचं आणि आता आपलं ऍप्लिकेशन रन करा. बघा, तुम्हाला तुमचा एम डी आय फॉर्म दिसतो आहे रन केल्यानंतर. ठीक आहे, आणि एम डी आय फॉर्मच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा जो फॉर्म होता, कोणता फॉर्म, फॉर्म वन, तो तुम्हाला दिसायला लागेल. फॉर्म वन हा एम डी आय फॉर्म वन, याची आपण विंडो स्टेट प्रॉपर्टी जी आहे ती मॅक्सिमाइज करून टाकूया, म्हणजे तो मोठा दिसेल. आणि हा जो फॉर्म आहे, मी याला ओपन करतो, मी याची विंडो स्टेट प्रॉपर्टी नॉर्मल ठेवली आणि याची एम डी आय चाइल्ड प्रॉपर्टी आपल्याला काय करायची, प्रूव करायची आहे. एम डी आय चाइल्ड आपल्याला प्रूव करायचं आहे. ठीक आहे, आणि प्रोजेक्टमधला डिफॉल्ट जो स्टार्टअप ऑब्जेक्ट आहे तो करायचा आहे एम डी आय फॉर्म. ठीक, आणि याला आता ओके करा आणि याला रन करा. ठीक, तर हे एम डी आय ॲप्लिकेशन आपलं ओपन. आपल्याला आपला फॉर्म वन दिसायला पाहिजे. एकदा परत करूया. नवीन एक स्टँडर्ड ईएक्सी विंडो, ईएक्सी प्रोजेक्ट आपण ओपन करू. स्टँडर्ड ईएक्सी प्रोजेक्ट
यामध्ये एक नवीन फॉर्म आपल्याला ऐड करायचा आहे। या फॉर्मला डबल राइट क्लिक करायचं, ऐड मध्ये जायचं, ऐड MDI फॉर्म, याला ओपन करायचं। ठीक आहे, आय एम डी आय फॉर्म आपण ऍड केला। आता फॉर्म वन वरती जायचंय। फॉर्म वन, या फॉर्म वनची एम डी आय चाइल्ड प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला सेट करायची आहे ट्रू। MDI चाइल्ड प्रॉपर्टी सेट करायची आहे ट्रू। ओके, MDI चाइल्ड आपण ट्रू केलं। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे। इथने केलं तरी चालते, आपण प्रोजेक्ट मेन्यू मधूनही करू शकतो। प्रोजेक्ट मेन्यू, त्याच्यानंतर जनरल टॅब, यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे प्रोजेक्ट वन प्रॉपर्टीज। या प्रोजेक्ट वन मध्ये जनरल टॅब मध्ये आपल्याला काय सेट करायचं आहे, स्टार्टअप ऑब्जेक्ट सेट करायचं आहे। स्टार्टअप ऑब्जेक्ट आपल्याला सेट करायचं आहे MDI फॉर्म वन। याला करायचं आहे ओके। यानंतर आपल्याला आपलं ऍप्लिकेशन रन करायचंय। तर हा आपला MDI फॉर्म वन आपल्याला दिसतोय। ऍक्च्युली या MDI फॉर्म वनच्या आतमध्ये आपल्याला आपला फॉर्म वन दिसायला पाहिजे, चाइल्ड फॉर्म दिसतो दिसत नाही, बघूया काय। इथे प्रिव्ह्यू मध्ये दाखवतोय परंतु रन टाइम रन केल्यानंतर दिसत नाही। हे बघा, हे विंडोज लेआउट मध्ये हे प्रिव्ह्यू जे आपल्याला दिसते बघा, या एका फॉर्मच्या आतमध्ये हा दुसरा फॉर्म आहे। चाइल्ड फॉर्मच्या आतमध्ये हा पॅरेंट फॉर्मच्या आतमध्ये चाइल्ड फॉर्म दिसतोय आपल्याला। प्रोसेस तर हीच आहे, परंतु इथं आता सध्या या विंडोच्या आतमध्ये जो फॉर्म बंद दिसायला पाहिजे तो डिस्प्ले होत नाही। बघूत काही एरर त्याच्यामध्ये आहे का। ही सगळे स्टेप जे आहेत त्या फक्त लक्षात असू द्या की कशा पद्धतीने करायचं आहे। एक स्टँडर्ड EXE प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म वनला राईट क्लिक करून MDI फॉर्म ऍड करायचा आहे। MDI फॉर्म ऍड झाला की फॉर्म वनची MDI चाइल्ड प्रॉपर्टी आपल्याला काय करायची आहे, ट्रू करायची आहे MDI चाइल्ड प्रॉपर्टी। आणि
आपल्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन प्रोजेक्ट प्रॉपर्टी मध्ये स्टार्टअप ऑब्जेक्ट आपल्याला काय सेट करायचा आहे, आपला MDI फॉर्म 1 सेट करायचा आहे आणि आपल्याला आपलं ऍप्लिकेशन रन करायचं आहे. तर आपल्याला MDI आउटपुट दिसायला लागेल, म्हणजे मल्टिपल डॉक्युमेंट इंटरफेस आउटपुट आपल्याला दिसायला लागेल. हे अशा टाइप फॉर्म लेआउट विंडो मध्ये दाखवत आहे. बघा, एका फॉर्मच्या आतमध्ये दुसरा फॉर्म आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, रन टाइम आउटपुट मध्ये दिसत नाही का एखादी प्रॉपर्टी सेट करायची राहिली असेल. तर हे जे आहे राहिलेलं भाग ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. इथं आपण थांबूया. तर हे जे पॉईंट्स आहेत हे सगळे आपल्या सिलेबसमधले आता मॅक्सिमम सगळे पॉईंट्स जे आहेत ते कवर झालेले आहेत. हा राहिलेला पोर्शन आपण याच्यामध्ये काय म्हणजे काय एरर आहे किंवा काय राहिलंय आपण ते उद्या बघू आणि उद्याला आपलं हे पूर्ण व्हिज्युअल बेसिकचा सिलेबस संपेल. ठीक आहे, तर काही डाऊट्स असतील चारही युनिटमधले काही पॉईंट्समधले तर तुम्ही काढून ठेवा, ते पॉईंट आपल्याला परत परत घेता येतील. ठीक, कोणी लेफ्ट होईल का? तुमचा अटेंडन्स मी घेतोय. थांबूया, रिमेनिंग पोर्शन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.